तर मुस्लिम आणि हलबा समाजाचं प्राबल्य असलेल्या मध्य नागपूर मतदारसंघात सलग 2 वेळा कळंब फुलवणारे भाजपाचे विद्यमान आमदार विकास कुंभारेंना पक्ष पुन्हा संधी देणार की नवीन चेहरा समोर आणणार याची उत्सुकता आहे. तर दुसरीकडे उमेदवार निवडताना काँग्रेस हलबा समाजाला प्राधान्य देते की मुस्लिम कार्ड खेळते याकडेही राजकीय क्षेत्राचं लक्ष लागलंय. तर नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणारा हा खास वृत्तांत पाहूयात. विधानसभा मतदारसंघ हा जुना नागपूर म्हणूनही ओळखला जातो. या मतदारसंघाचा बहुतांश भाग हा जुन्या वस्त्यांनी व्यापलेला आहे. या मतदारसंघात मुस्लिम आणि हलबा समाजाचं प्राबल्य आहे. शिवाय हिंदी भाषिक व्यापारी तसंच इतर मागासवर्गीय मतदारांची संख्या लक्षणीय आहे. भाजपचे विद्यमान आमदार विकास कुंभारे इथून पहिल्यांदा 2009 मध्ये आणि नंतर दुसऱ्यांदा 2014 मध्ये निवडून आले. विकास कुंभारे हे हलबा समाजाचं प्रतिनिधित्व करतात. हलबा समाजाला आरक्षण मिळावं या मुद्द्यावरून हलबा समाजाने काँग्रेस विरोधात मतदान केल्यानं 2009 आणि 2014 निवडणुकीत त्यांचा विजय झाला. पण भाजपची सत्ता आल्यावरही हलबांना आरक्षण न मिळाल्यानं हलबा समाज भाजपवर नाराज असल्याचं बोललं जाते. मतदारसंघात हलबा समाजाची सुमारे 90,000 मतं आहेत. त्यामुळे हलबा समाजाला दुर्लक्षित करणं कोणत्याही राजकीय पक्षाला परवडणारं नसल्याचं सांगितलं जातं. अशात गेल्या 5 वर्षात मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास निधी खेचून आणत गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली विकास कामं केल्याचा दावा विकास कुंभारे यांचा आहे. नाही, मागच्या 10 वर्षापासून मी त्या मतदारसंघाचा एक आमदार म्हणून मी काम करतो आहे. पण मागच्या 5 वर्षात म्हणजे 2009 ते 2014 या काळात काँग्रेसची सत्ता होती आणि पाहिजे तसा विकास मी करू शकलो नाही हे मी मान्य करतो. पण 14 ते 19 जी भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आणि त्या सत्तेच्या कालावधीत मी अनेक कामं केली आहेत. मध्य नागपूर तर तुम्हाला माहिती आहे जसं कंजेस्टेड एरिया आहे, तिथे नवीन करण्यासारखं काही नाही आहे. पण जे काही आहे त्याला कसं चांगलं करता येईल याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. त्यात तुम्हाला माहिती आहे की त्यात 2 हॉस्पिटल आहे, एक मी हॉस्पिटल इंदिरा गांधी रुग्णालय आणि एक डागा हॉस्पिटल. जर तुम्ही 5-6 वर्षापूर्वी तिथे गेला असाल आणि आज जाऊन बघितलं तर तुम्हाला फार म्हणजे वेगळंच काही दिसेल. आणि दोन्ही हॉस्पिटलला आपण खूप चांगला करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि यापुढेही आपण करू. आरक्षण न मिळाल्यानं विद्यमान आमदार विकास कुंभारे यांच्या विरुद्ध जनमत असल्याचं बोललं जात असतानाच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र हलबा समाजाचा राग काही विशेषत्वानं दिसून आला नाही. हलबा मतदार भाजप विरोधात मतदान करतील अशी चर्चा असतानाच लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली, त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढलाय. कुंभारे यांच्याविषयी नाराजी असल्यानं नवा चेहरा दिला जावा असा सूर पक्षात आहे. त्यासाठी ओबीसी चेहरा म्हणून भाजप शहराध्यक्ष प्रवीण दटके, दयाशंकर तिवारी, हलबा समाजाचं प्रतिनिधित्व करणारे महापालिकेचे उपमहापौर दीपराज पार्डीकर आणि नगरसेवक प्रवीण भिसीकर यांची नावं चर्चेत आहेत. दुसरीकडे एकदा मुस्लिम आणि एकदा हलबा समाजाचा उमेदवार देऊनही सलग 2 वेळा पराभव पत्करणाऱ्या काँग्रेसचा संघर्ष कायम आहे. येथून हलबा समाजाच्या नेत्या ॲडव्होकेट नंदा पराते, कमलेश भगतकर, नगरसेवक रमेश पुणेकर यांची नावं चर्चेत आहे. तर मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा विचार झाल्यास या भागाचे माजी आमदार अनिस अहमद यांचाही विचार होऊ शकतो, परंतु त्यांना पक्षातूनच विरोध असल्याचं दिसतंय. मध्यमध्ये माझं जे काम सुरू आहे, आज 15 वर्षापासून मी जसं विदर्भामध्ये काम करून राहिली आणि मध्यमध्ये मी रोज 7 वर्षापासून रोज जाते. जर आपण विकासाची कामं म्हटली तर विकासाची कामं मला नाही वाटत की बीजेपी सरकारने तिथे केली असेल, कारण की मी डागाला गेली आहे, मेयो हॉस्पिटलला गेली आहे. तिथे आज जी टेक्नॉलॉजी पाहिजे, आपण जे प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये जे बघतो किंवा मोठी मोठी मशीन झाली आहे आणि त्याच्याने खूप मोठे फायदे होतात पेशंटला, ते अजिबात तिथे नाही आहे, सोयच नाही आहे.
दुसरी गोष्ट जसं आपला हिंदी भाषिक जो समाज आहे मध्यमध्ये तिथे गुंडागिरी आहे हे आहे तर त्याच्यावर रोक म्हणून बीजेपी सरकारने काहीच केलेलं नाही आहे. हिंदी भाषेचा जो समाज आहे आणि जे व्यापारी वर्ग आहे आजही त्यांना ते लुटल्या वगैरे जात असते. महिला सुरक्षित नाही आहे आणि अशा भरपूर काम आहेत जे विकासाची काम आहेत. तिथे बगीचे आहे 5 बगीचे आहेत मध्यमध्ये पण तिथली साफ स्वच्छता अभियान जरी बीजेपी सरकार राबवत असेल पण स्वच्छता तिथे नाही. काही म्हणजे कुठली टेक्नॉलॉजी नाही आणून ठेवली आहे, कुठलं व्यवस्था नाही आहे बरोबर कुठल्याच क्षेत्रामध्ये आम्ही जे आतापर्यंत पाहिलं. आणि जरी बीजेपीचे जे आमदार आहेत ते म्हणत असतील की मी काम करतो पण ते काम त्यांनी दाखवलेलं नाही आतापर्यंत. आज मी नाही म्हटलं तरी 15 वर्षापासून हलपा समाजासाठी लढून राहिली आहे रस्त्यावर. उद्या जर मला संधी दिली काँग्रेसनी आणि समाजाने तर नक्कीच मी हा माझा जो समाजाचा प्रश्न आहे तो विधानसभेमध्ये मांडेल आणि समाजाला न्याय मिळवून देण्याची पूर्ण प्रयत्न करेल. की जेवढाही मध्य नागपुरातमध्ये महानगरपालिकेच्या शाळा आहे याचा PPP मॉडेलचा माध्यमातून प्रायव्हेटायझेशन करून याला CBSE पॅटर्न आणि नॉन CBSE पॅटर्न दोन्ही येथे आणून गरीब लोकांना तिथे शिक्षण भेटावं. दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा असणार आहे तो म्हणजे आरोग्याचा, की मोहल्ल्यात ज्या पद्धतीने तुम्ही बघा मागील निवडणुकीमध्ये प्रभागाची रचना केली गेली आणि 60,000 जनतेचा असलेल्या या प्रभागात आज कुठेही मोहल्ला क्लिनिक किंवा अशी रुग्णासाठी व्यवस्था सुविधा नाही आहे. तर त्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात देखील आम्ही ही आरोग्याची सुविधा आहे हे आम्ही देण्याचा प्रयत्न करू. त्याच पद्धतीनं दोन महत्त्वाचे मुद्दे म्हणजे आशा वर्कर. आज आशा वर्कर जवळपास मध्य नागपूरमध्ये 27 ते 28 हजार आशा वर्कर आहे आणि 13 हजार अंगणवाडी सेविका आहेत. आशा वर्कर आज जवळपास 48 वेगवेगळे कामं करतात आणि त्यांना मिळणारा मानधन अत्यंत कमी आहे. तर मुळात या राज्य सरकारनी तळागाळात छोटी जे लोकांचा हितामध्ये काम करणारे लोक आहेत त्यांचं जो खच्चीकरण केलेलं आहे. मी प्रामुख्याने या मुद्द्यावर काम करून जनतेपुढे जाणार आहे आणि त्यात हलबांचा जो हा मुद्दा आहे हा प्रामुख्याने असणार आहे. आज जनतेपुढे केलेले कामं माझे सगळ्यांपुढे आहेच, पक्षांपुढे देखील आहे. मागील झालेल्या इंटरव्ह्यूमध्ये देखील मी पक्षांना माझा पूर्ण कार्याचा अहवाल दिलेला आहे. तो काही निवडणुकीपुरता उभे आलेले मेंढकासारखा माझा कार्य नाही आहे, सातत्याने 10 वर्षापासून मी कार्य करतो आहे. त्यामुळे मला खात्री आहे की पक्ष हे नक्कीच विश्वास ठेवेल आणि येत्या निवडणुकीत उमेदवारी देईल आणि जर का नाही दिली तर समाज जो ठरवेल तो निर्णयावर मी ठाम राहील. मतदारसंघात झालेली विकास कामे आणि प्रलंबित समस्या. इंदिरा गांधी व डागा रुग्णालयासाठी निधी मंजूर. नाग नदीची संरक्षक भिंत बांधण्यात आली. गंगाबाई घाट व शुक्रवारीतील पुलाचं बांधकाम. कोठी रोड येथे लायब्ररी सुरू. सिमेंट रस्त्यांचे 75% काम पूर्ण. पूर्ण मतदारसंघात LED लाईट लागले. महत्वाकांक्षी खाऊ गल्ली सुरूच झाली नाही. नाईक व गांधीसागर तलावाचे संवर्धन झाले नाही. मासोळी बाजार स्थानांतरणाला विरोध. घनदाट वस्ती असल्याने पार्किंग व रहदारीची समस्या. अतिक्रमणाची समस्या देखील गंभीर. पाण्याची समस्या कायम. मध्य नागपूरचा हा भाग दाट लोकवस्तीचा आहे. अनेक वस्त्यातील अरुंद रस्ते आणि अतिक्रमणाची समस्या कायमच आहे. बाजारपेठ असूनही वाहतुकीची यंत्रणा या भागात नाहीये. तर झोपडपट्ट्यांचा विकासही झालेला नाही. पाणी पुरवठा, मलनिस्सारण लाईन अशा मूलभूत समस्या आहेत. तर मेट्रो, सिमेंट रस्ते अशा विविध प्रकल्पांमुळे विकासाला गती मिळालेल्या या मतदारसंघातून बहुजन समाज पक्ष आणि वंचित आघाडीचाही उमेदवार राहणार आहे. या दोन्ही पक्षांचा एकच मतदार वर्ग आहे हे विशेष. विरोधी पक्षाचं विभाजन भाजपच्या पथ्यावर पडत असल्याचं मतांचे आकडे सांगतात. बहुजन समाज पक्ष आणि वंचित आघाडीचे उमेदवार किती मतं घेतात आणि त्याचा कोणाला किती फायदा होतो यावर आता सारी गणितं अवलंबून राहणार आहेत. जितेंद्र शिंगाडे, AM News, नागपूर.